हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रेम बोरसे यांनी आपल्याला पाठवला आहे. ही घटना त्यांच्या आईसोबत घडली होती. ऐकूया त्यांच्या शब्दात. माझे नाव कांचन बोरसे. माझे लग्न 2006 झाले आणि मी 2007 गरोदर राहिले. तेव्हा मला 7वा महिना चालू होता. 7व्या महिन्यानंतर मी माझ्या मामांच्या गावी गेली. माझ्या मामांच्या गावाचे नाव नवापूर आणि माझी सासरवाडी धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या शिंदखेड तालुक्यात रंजाने गावात होती. मी नेहमी मामांच्या गावाला जात असायची. खूपच मज्जा यायची. काही जुन्या मैत्रिणी भेटायच्या. एकत्र येऊन काही जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवून त्यावर काही आमच्या गप्पा गोष्टी चालायच्या. एका दिवशी आम्ही सर्वच मैत्रिणी एका ठिकाणी जमलो होतो. गप्पा मारता मारता एक गोष्ट निघाली आणि त्या सर्वच मला म्हणाल्या, अगं तुला आता 7वा महिना चालू आहे तर तू मुळीच रात्री अपरात्री घराच्या बाहेर निघत जाऊ नकोस. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला खरंच खऱ्या वाटत होत्या, कारण मी लहानपणापासून ते गावात राहून होती. तिथे होणाऱ्या घटनांविषयी मला बरीच माहिती होती. अगोदर प्रत्येकाच्या घरी टॉयलेट वगैरे बांधलेले नसायचे, त्यामुळे सर्व गावातील स्त्रिया पुरुष व लहान मुले बाहेरच पडीक जमिनीवर टॉयलेटला जात असायचे. स्त्रिया पुरुषांसाठी प्रत्येकाच्या गावात टॉयलेटला जाण्यासाठी जागा नेमलेल्या असायच्या आणि तसेच काही माझ्या गावातही होते. एका दिवशी काय झाले काय माहीत, मला अचानक रात्री 9:30 जाग आली. माझे पोट खूप दुखायला लागले. मी सहसा रात्री टॉयलेटला जात नव्हते, कारण आमच्या गावातील स्त्रिया जिथे टॉयलेटला बाहेर जायच्या तिथे शेजारीच गावाची स्मशानभूमी होती आणि त्याच्याच बाजूला एक नदीसुद्धा होती, म्हणून थोडी भीतीच वाटायची. पण त्या रात्री अचानक माझ्या पोटात दुखायला लागले, म्हणून मला बाहेर जाणे आवश्यक वाटत होते. माझ्याच काही अंतरावर माझी आजी झोपलेली होती. मी तिला उठवले तशी तिलाही ताळकन जाग आली. तशी ती खूप धीट स्वभावाची होती. तशी ती उठताच मला म्हणाली, चल बाळा जाऊन येऊ लवकर. म्हणून मी आता माझ्या आजीला घेऊन घराच्या बाहेर पडले. त्यातच मला मिसरी लावायची सवय होती. मग मी मिसरी घेतली आणि आजी व मी गप्पा मारत तिकडे जायला निघाले. काही वेळातच हळूहळू आजीसोबत चालत आम्ही तिथे येऊन पोहोचलो. आजूबाजूला पूर्ण अंधार पसरलेला होता. सर्वत्र शांतता पसरलेली होती आणि जास्त तर रात्री अपरात्री इकडे गावातील लोक कोणीच येत नव्हते आणि आमचे गावही लवकरच सामसूम व्हायचे. माझ्या आजीच्या हाती एक मध्यम प्रकाशाची बॅटरी होती. ती बॅटरी घेऊन माझ्याच काही अंतरावर उभी होती. आता काही वेळ गेला असेल, आता आम्ही घराकडे निघणारच, तर मला दिसले समोरच माझ्या काही अंतरावर कोणीतरी बसले आहे. मला वाटले कदाचित एखादी गावातील स्त्री असावी, म्हणून मी सहजच आवाज दिला, अगं कोण आहे ग? पण मला समोरून काहीच प्रत्युत्तर आले नाही. पण ते जे कोण होते ते आहे त्याच अवस्थेत तिथे बसलेले होते. मला वाटले कदाचित ऐकू गेले नसेल, म्हणून मी परत एकदा आवाज दिला, अगं कोण आहे तिथे? तर परत मला काहीच प्रत्युत्तर आले नाही. म्हणून मी काही अंतरावर उभी असलेल्या माझ्या आजीला म्हणाले, अगं आजी तो एखादा गावातील माणूसच असावा, कारण ती एखादी गावातील बाई असती तर मला आवाज दिला असता. बहुधा तो लज्जास्पद होऊन आपल्याला आवाज देत नसावा आणि त्याच कारणानेही माझ्या आजीने त्याच्याकडे बॅटरीचा प्रकाश चमकवला नव्हता. आता आम्ही घराकडे जाऊ लागलो तर अचानकच मला तो जागेवरून उठताना दिसला. पूर्ण अंधार होता, म्हणून त्या काळोखामध्ये तो पुरुष आहे का स्त्री ते आम्हाला कळून येत नव्हते. ते जे कोण होते ते आता चालत आमच्याकडेच येऊ लागले. आता ते खूपच जोरात चालत आमच्याकडेच येत होते. मी खूपच घाबरून गेले. त्यातच आजीही तशीच काही गोंधळलेली वाटत होती. तो जो कोण होता तो आता आमच्या काहीच अंतरावर होता. त्यातच माझ्या आजीने ताळकन माझा हात पकडला आणि मला ओढतच काहीशी पळत सुटली. माझ्या आजीला समजले होते हे नक्कीच काहीतरी विचित्र आहे, पण मला मात्र ते जाणून घ्यायची इच्छा होती. मी पुन्हा पुन्हा मागे वळून त्याच्याकडेच बघत होते. आता ते जे कोण होते ते मला अंधुक असे स्पष्ट दिसले. मी पाहिले ती एक स्त्री होती. असे वाटत होते तिने अंगावर काहीच वस्त्र घातलेले नसावे. ती खूपच विद्रूप दिसत होती. तिला बघून मी चांगलेच थरथरले. काही क्षणातच माझ्या अंगाचा थरकाप उडाला. माझ्या आजीच्या पायात वादी होती. तो एक चांबड्याचा धागा असतो.
त्यामुळे आम्ही त्या वेळेस वाचलो। कसे बसे मी आणि माझी आजी त्या रात्री घरी पोहोचलो। आम्ही घरी पोहोचल्यानंतर मी माझ्या मामांना आणि मामीला झोपेतून उठवले आणि त्यांनाही हा सर्व प्रकार सांगितला। मामांनी त्या गोष्टीच्या हट्टापोटी परत मला त्याच जागेवर नेले, तर तिथे आता आजूबाजूला कोणीच नव्हते। ती रात्र आमची तशीच निघाली। त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथे आजूबाजूला राहणाऱ्या आमच्या गावातील काही स्त्रियांना तिथे माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार सांगितला, तर त्या स्त्रिया मला सांगत होत्या, अगं पुरी, रात्रीच्या 8 नंतर गावातील चुकूनही कोणी इथे येत नाही। झाले तर काही स्त्रिया सकाळी 5 वाजता किंवा संध्याकाळी 6 पर्यंत इकडे येतात, त्यानंतर कोणीही इकडे फिरकत नाही। कारण काही दिवसाची गोष्ट आहे, इथे एक बाई राहत होती, तिच्या घरी काही वाद असेल त्यामुळे ती खूप त्रस्त असायची। कधीही तिच्याशी आपण बोललो तर ते कधीही मनसोक्त बोलत नसायची, हटकन काहीही बोलायची आणि विषय मोडायची। ती जरा वंगाळच होती, तिला मूलबाळ वगैरे नव्हते। कधीही गावात काहीही कार्यक्रम असो किंवा काहीही उत्साह असो ती त्यामध्ये सामील नसायची आणि कधीही तिची एकटी राहायची। तिच्या चेहऱ्यावर कधीही उत्सुकता नसायची। आणि एका दिवशी जे व्हायचे नाही तेच झाले। साधारण सकाळी सकाळी 3 वाजता पूर्ण गाव निद्रेत असताना तिने अंगावर रॉकेल ओतले आणि तिने स्वतःलाच पेटवून घेतले। तेव्हा तिच्या घरी कोणीच नव्हते, ते दोघेच पती पत्नी राहत असायचे। तिचा तो पती बाहेरगावी कुठेतरी गेला होता म्हणून तिला वाचवायला घरात कोणीच नव्हते। आजूबाजूचे लोक सकाळी 3 वाजता गार निद्रेत होते। आता त्या बाईने पूर्ण पेट घेतला होता, तेव्हा तिचा जीव वाचवण्यासाठी ती जोरजोरात ओरडत होती आणि तसाच पेट घेत ती तिच्या घराच्या बाहेर पडली आणि तडफडत इकडे तिकडे पडू लागली आणि जाऊन ती त्या गावाच्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचली। जेव्हा गावातील लोकांना हे सर्व माहीत झाले तेव्हा ती जळून पूर्ण संपलेली होती। त्या दिवसापासून इकडे एक भयान शांतता पसरायची। एका दिवशी माझ्या घराची खिडकी उघडी होती, रात्र झालेली होती, मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज बाहेरून येऊ लागला। असे वाटत होते एखादी स्त्री जोरजोरात रडत असावी, तिला काहीतरी त्रास होत असावा। मला वाटले माझ्या घराच्या शेजारी कोणाचे तरी भांडण वगैरे झाले असतील, म्हणून मी त्या भयावह रडण्याच्या आवाजामुळे मी घाबरतच माझ्या घराचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिले, तर माझ्या घराच्या शेजारी तसे काहीच नव्हते। त्यातच माझे लक्ष समोर गेले आणि मी पाहिले तर समोरून एक स्त्री माझ्याकडेच धावत येत असताना मला दिसली। मी तिला बघताच ताडकन घरात आले आणि घराचा दरवाजा लावला। त्याच्या दुसऱ्या दिवशी मी रात्रीचा प्रकार माझ्या घरी सांगितला, तर सर्व मला म्हणाले काल पौर्णिमा होती म्हणूनच तुझ्यासोबत काल तसा प्रकार घडला। त्यांचं ऐकून मला तर नवल वाटले। मी मात्र त्या दिवसापासून आमच्या घराची खिडकी बंदच ठेवते, पण गावातील बरेच लोक अजूनही सांगतात तिचा रात्री अपरात्री तिथे ओरडण्याचा आवाज येतो आणि ती मदतीला आवाज देते आणि काहींना तर सरळ ती एखाद्याच्या अंगावर धावत असताना दिसते। तुझ्या आजीच्या पायात त्या रात्री वादी होती म्हणून तुम्ही आणि तुझ्या पोटातील बाळही वाचला, नाहीतर खूप काही घडले असते। त्या स्त्रियांचे बोलणे ऐकून मला चांगलेच आश्चर्य वाटले। मी मात्र त्या दिवसापासून कधीच तिकडे रात्री अपरात्री गेली नाही। मित्रांनो, तुम्हाला अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील, कथा असतील, तर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता। आणि ज्यांनी आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा